भाजप मनसे युतीचा विजय असो। भातान ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व मनसे युतीचे अधिकृत थेट सरपंच पदाचे उमेदवार तानाजी लक्ष्मण पाटील यांचे पारडे जड असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे मतदारातून बोलले जात आहे। येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान असल्याने उमेदवार व कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीला लागले आहेत। भारतीय जनता पार्टीचे व मनसे युतीचे अधिकृत थेट सरपंच पदाचे उमेदवार तानाजी लक्ष्मण पाटील निशाणी कब्बशी, प्रभाग क्रमांक 1 नितेश चंद्रकांत भोईर निशाणी कपाट, प्रमिला कृष्णा झुमारे निशाणी छताचा पंखा, रजनी किरण मुकादम निशाणी ऑटो रिक्षा, तर प्रभाग क्रमांक 2 सदस्य पदाचे उमेदवार रसिका स्वप्नील भोईर निशाणी कपाट, विजय विष्णू ठाकूर निशाणी ऑटो रिक्षा, प्रभाग क्रमांक 3 सदस्य पदाचे उमेदवार मारुती नामदेव सते निशाणी ऑटो रिक्षा, योगिता दीपक दुर्गे निशाणी छताचा पंखा यांनी आपापल्या प्रभागात जोरदार प्रचार सुरू झाले। भातान ग्रामपंचायत निवडणुकीला रंगत आले आहे। भाजप युतीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार तानाजी लक्ष्मण पाटील यांनी घरातील थोरल्यांना नमस्कार आणि राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली। यावेळी प्रचारात मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता भाजप व मनसे युतीच्या उमेदवारांचे पारडे जड असून विजय निश्चित असल्याने दिसून येत आहे। यातच थेट सरपंच पदाचे उमेदवार तानाजी लक्ष्मण पाटील यांनी भातान गावात साठी 68 लाखांची जलजीवन मिशन योजना आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। शिवाय भातान ग्रामपंचायतीतील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या आहेत। या प्रचार रॅलीत रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण माजी सभापती प्रियाताई मुकादम, नगरसेवक बबन मुकादम आदी भाजप व मनसे युतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 18 डिसेंबरला निवडणूक लागलेली आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि मनसेची या ठिकाणी युती झालेली आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल का, आमच्याकडे सत्ता नसून, कित्येक वर्ष सत्ता नसून या ठिकाणी 72 लाखाची पाण्याची पाईपलाईन, पाण्याची टाकी या गावासाठी पाण्याचं खूप हाल होत होते आणि महेश बालदी असतील, प्रशांतदा ठाकूर असतील यांच्या माध्यमातून पहिल्यांदा ती लाईन आज येत्या 10-12 दिवसामध्ये चालू होण्याची शक्यता आहे। म्हणजे आम्ही काम करत असताना जनतेच्या हितासाठी बघतो। उद्या निवडणूक आहे, उद्या आपल्याला निवडून द्यायला पाहिजे अशातला विषय नाही आहे। रस्त्याची कामं असतील, या ठिकाणी बरीचशी कामं माझी विशेष जिल्हा परिषद असताना या भातांमध्ये पहिल्यांदा 12.5 लाखाची आपण पाईपलाईन टाकली। या ठिकाणी जिल्हा परिषद आपण कलमुलीतून निवडून आलो आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून गावाकडे लक्ष द्यायला पाहिजे। या ठिकाणी स्पेशल म्यू रोड असेल, जिमची रूम असेल, त्या ठिकाणी अंगणवाडी असेल, भातान शाळेला वाल कंपाऊंड असेल, ग्रामीणचे रस्ते असतील, त्या ठिकाणी बरीचशी विकास कामं आजपर्यंत करत आणि तानाजी पाटलासारखा आमचा थेट सरपंचच आहे। सांगायचं म्हणजे गोरगरिबांच्या मनातला राजा माणूस म्हणून त्यांना उपमा दिलेली आहे आणि या ठिकाणी जनतेला बदल हवा आहे। या ठिकाणी मागे बघत असताना विकासाचा मुद्दा काय, आमच्याकडे 2 आमदार आहेत, आमदार प्रशांत ठाकूर असतील, आमदार महेश बालदी असतील। या ठिकाणी वरती महाराष्ट्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची, केंद्रात सत्ता आहे, विकास 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 आणि या विकासासाठी पैसा लागतो। माझ्या भातान ग्रामपंचायतीमध्ये कसलाही उत्पन्न नसून या ठिकाणी पाणीपट्टी घरपट्टीमध्ये त्या ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या नोकरवर्गाचा पगारसुद्धा निघत नाही आहे, तर तुम्हाला सांगायला आनंद वाटेल। या ठिकाणी बऱ्याचशा स्कीम आमच्या डोक्यामध्ये आहेत। या ठिकाणी मी बबन मुकादम पनवेलमधून नगरसेवक असून, त्या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर असेल, महेश बालदी असून, माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आणि या जबाबदारीची मी नसून माझे हे सर्व कार्यकर्ते यांनी सगळी सर्व सूत्र या ठिकाणी त्यांच्या हाती घेतलेले आणि 110 नाही 110% या ठिकाणी ग्रामपंचायत लागेल असा आम्हाला विश्वास आहे। भातांची जनता आणि भातांपाठी जनता पूर्ण त्रस्त झालेली, या ठिकाणी पूर्ण त्रस्त झालेली आणि विकास नावाचा पत्ताच नाही, विकास हरवला यांच्याकडून आणि विकास होण्याची शक्यताच नाही, विकास फक्त घडू शकतो भारतीय जनता पार्टी आणि मनसे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।